करू चालू सागर. सध्या जे मराठा आरक्षणाचा विषय संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि विशेषतः मराठा आंदोलनाचा विषय ज्यांनी सुरुवातीपासून हातात घेतला ते माननीय मनोज पाटील दारांगे साहेब यांच्या असणाऱ्या उद्याच्या 20 तारखेचा जो महाराष्ट्रभरातून मुंबईकडं जाण्याचा जो विषय आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका राज्यातल्या जनतेला विशेषतः मराठा बांधवांना सर्वच राज्यातल्या बंधू भगिनींना समजावी या उद्देशानं आजची पत्रकार परिषद मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा एक सदस्य या नात्यानं राज्य मंत्रिमंडळातला एक सहकारी या नात्यानं मी आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. थोडंसं सुरुवात करण्यापूर्वी एक 5 मिनिटं मी पार्श्वभूमी या संपूर्ण आंदोलनाच्या अनुषंगानं या ठिकाणी विशद करतोय. माननीय मनोज पाटील दारांगेंनी सुरुवातीला जे आंदोलन हातामध्ये घेतलं जो विषय हातामध्ये घेतला तो मराठवाड्यातील 8-9 जिल्ह्यातील ज्या लोकांना निजाम काळामध्ये मराठा समाजातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळत होती त्यांच्या कुणबी नोंदी होत्या त्या लोकांच्या कुणबी नोंदीप्रमाणे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं हा पहिला विषय माननीय मनोज पाटलांनी या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि त्यानंतर राज्य सरकारनं ती भूमिका स्वीकारली. पूर्वी ज्या नोंदी त्या 9 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातले शोधायचं काम होतं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ड्राईव्ह हातामध्ये आपण घेतला. जे दप्तर निजाम स्टेटमध्ये गेलं होतं त्या दप्तराच्या सुद्धा माहिती घेण्यासाठी आपले अधिकारी त्या सरकारकडे गेले. मध्यंतरी त्यांच्याकडं विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळं आचारसंहिता होती पण ती संपल्यानंतर पुन्हा त्या कामाला आपण गती दिली. पहिला विषय जो माननीय मनोज पाटील दारांगेंनी घेतला होता त्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय सरकारने घेतला आणि कुणबी नोंदी ज्यांच्या ज्यांच्या सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र कक्ष मराठवाड्यातल्या 9 जिल्ह्यांमधल्या प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये प्रांत कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण सुरू केला नंबर एक. तदनंतर मनोज पाटील दारांगे म्हटले की 9 जिल्ह्यातच नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. राज्य सरकारनं त्याच्या बाबतीत सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये याच्यावरची चर्चा झाली. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना शासनानं आदेश दिले की प्रत्येक ठिकाणी ज्यांच्या कुणाच्या मराठा समाजातल्या बांधवांच्या भगिनींच्या जुन्या दप्तरामध्ये कुणबी अशी नोंद असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. ती सुद्धा मागणी माननीय मनोज पाटील दारांगेंची आपण मान्य केली. तदनंतर माननीय मनोज पाटील दारांगेंनी सांगितले की आता सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र द्या. याच्यामध्ये सुद्धा सरकार सकारात्मक आहे. सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ काय लावायचा याच्या बाबतीत बरीच चर्चा झाली. राज्याच्या ऍडव्होकेट जनरलकडनं आपण त्यांचा अभिप्राय मागवला. त्याचं डेफिनेशन काय असावं सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या काय असावी याच्या बाबतीत क्लिअर ओपिनियन आपण ऍडव्होकेट जनरल साहेबांचं घेतलं. जे 3 रिटायर्ड हायकोर्ट जज मराठा आरक्षण हा विषयासाठी सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी एक मंडळ नेमलेलं आहे त्या 3 माननीय निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साहेबांच्या सुद्धा याच्या बाबतीतला आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि या बाबतीत सुद्धा सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातलं प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक आहे. त्या बाबतीत जर अध्यादेश काढावा लागत असेल तर तो अध्यादेश सुद्धा काढण्यासंदर्भातली कायदेशीर प्रक्रिया आपण सुरू ठेवलेली आहे. असं सगळं असताना पुन्हा आता 20 तारखेला यायचंच मुंबईला आणि मुंबईमध्ये लाखो मराठा बांधवांनी येऊन या ठिकाणी आंदोलन करायचं ही जी माननीय मनोज पाटील दारांगे साहेबांची भूमिका आहे ही कुठंतरी मुंबईमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल ही लोकांना थोडासा त्याच्यापासून गैरसोय होणार आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने माणसं मुंबईत आल्यानंतर मुळातच आपण सगळ्यांनी पाहिलं मुंबई किती कंजेस्टेड आहे, मुंबई किती मुंबईचं जीवन हे मिनटामिनटावर चालणार आहे. आणि मग मुंबईवासियांना मुंबईकरांना त्यांची सुद्धा त्या ठिकाणी अडचण होईल, राज्यभरातून येणाऱ्या लोकांची सुद्धा तिथं अडचण होईल. सरकार मी ज्या ज्या गोष्टी आता सांगितल्या, ज्या ज्या मनोज पाटील दारांगे साहेबांनी सरकारबरोबर चर्चा केली, कुठेही सरकारनं नकारात्मक भूमिका घेतलेली नाही. एकमेव आंदोलन असं असेल मनोज पाटील दारांगेंचं की राज्याचे माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पहिल्या आंदोलनाच्या वेळी स्वतः त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले. राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या आंदोलनाच्या ठिकाणी जातात हे कधीही महाराष्ट्रात घडलं नव्हतं, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःचा प्रोटोकॉल, स्वतःचा मोठेपणा हा कुठेही आड येऊ दिला नाही. मराठा बांधवांसाठी आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी स्वतः माननीय सीएम साहेब तिथे गेले. एवढंच नाही तर मंत्रिमंडळातले अनेक मान्यवर मंत्री हे वेळोवेळी, उदय सामंत साहेब अनेक वेळा गेले, संदीपान भुमरे साहेब अनेक वेळा गेले, गिरीश महाजन साहेब अनेक वेळा गेले, आमचे अतुल सावे साहेब अनेक वेळा गेले, आता ज्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे ते माननीय बच्चू कडू साहेब गेले, दोन तीन दिवस झाले, गेल्या 8-10 दिवसापासून ते मनोज पाटील दारांगेंच्या संपर्कामध्ये आहेत. म्हणजे सरकार एवढं सकारात्मक प्रतिसाद देते असं असताना केवळ अशा पद्धतीनं एकत्र लोकांना आणून किंवा लोकांना एकत्र येण्याचं आवाहन करून कुणाची गैरसोय होणार नाही, कुणालाही त्याच्यापासून त्रास होणार नाही ही भूमिका मनोज पाटील दारांगेंनी घ्यावी. आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी मनोज पाटील दारांगे साहेबांना आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी उद्याचं आंदोलन करू नये. त्यांनी अशा पद्धतीनं सरकार सकारात्मक भूमिका घेतंय. अजूनही जी व्याख्या सगळे सोयरी शब्दांची आपण केलेली आहे, ज्याच्या बाबतीत समजा अध्यादेश काढावा लागला तर त्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक आहे, त्याच्यात सुद्धा अजून काही मनोज पाटील दारांगेंना काही सूचना करायची असतील तर त्या सुद्धा करणार नाही. यासाठी मनोज पाटलांनी उद्याचं आंदोलन रद्द करावं यासाठी त्यांना सरकारचा मंत्री म्हणून मी विनंती करत आहे. तेच म्हणतोय त्यांना, त्यांनी नकारात्मक भूमिका ठेवू नये. मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं या गोष्टी केलेल्या, मी उघड सांगतो ह्या केल्यात ना, ज्या मनोज पाटील दारांगेंचं आंदोलन सुरू होण्यापूर्वी झाल्या नव्हत्या. मग 6-7 मंत्री जे आले त्यांनी जो शब्द दिला, त्यांनी जी चर्चा केली, त्यांनी ज्या वाटाघाटी केल्या त्याप्रमाणे ही सगळी कार्यवाही झाली ना, कार्यवाही होताना चालू आहे ना, दिसतील आपल्याला. त्यामुळे त्यांनी निगेटिव्ह अप्रोच ठेवू नये, त्यांनी सकारात्मकतेने याच्याकडे बघावं. आणि केव्हाही मी परत म्हणतोय त्यांच्याशी केव्हाही चर्चा करायला आम्ही तयार आहे. वेळ काढूपणा सरकार कुठेही करत नाही. हे बघा, मी मगाशी म्हटलं घाई गडबडीमध्ये एखादा दाखला दिला, एखादं प्रमाणपत्र दिलं, ते उद्या कोर्टात चॅलेंज झालं आणि कोर्टानं जर माननीय न्यायालयाचं जर मत झालं की कुठेही काही न तपास करता डोळे झाकून सरकार प्रमाणपत्र देते आणि प्रमाणपत्र देण्याच्या सगळ्याच प्रक्रियेला जर दुर्दैवानं कोर्टानं काही आडकाठी केली किंवा मनाई केली तर सगळ्या लोकांना त्याचा त्रास होणार. एक गडबडीत केलेल्या दाखल्यामुळं बाकीच्या लोकांना त्याचे परिणाम दुष्परिणाम भोगायला लागू नयेत म्हणून शेपर साईडला सगळ्या गोष्टी आपण कायद्याच्या चौकटीत बसून कुणालाही दिलेलं प्रमाणपत्र पक्क असलं पाहिजे, पुढे रद्द होणार नाही, कोर्टात जरी गेलं तरी टिकलं पाहिजे यासाठीचीच भूमिका ही सरकारची आहे. साहेब, 20 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाला जे मराठी नेते उपस्थित राहणार नाही त्यांना मराठा समाज बघून घेईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यांनी इशारा द्यायचा त्याचं काम आहे, ते आंदोलन करतायत. मराठा समाज हा सगळा एकत्रच आहे, समाजाचे लोकप्रतिनिधी असतील, सामान्य कार्यकर्ते असतील, या सगळ्यांचीच भूमिका मराठा समाजाला न्याय मिळावं हीच आहे. न्याय मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात, कोण आंदोलनाचा मार्ग अवलंबतं, कोण लोकशाही पद्धतीनं विधिमंडळामध्ये लोकसभेमध्ये विषय मांडून कायदेशीर पद्धतीनं तो सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतं, कोण सरकारकडे शिष्टमंडळ घेऊन आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी वेगवेगळे आयुध आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत. कोण आंदोलनाचा मार्ग अवलंबतं, कोण हिंसाचाराचा मार्ग अवलंबतं, कोण गांधीवादी आंदोलन तत्वाचा मार्ग अवलंबतं, वेगवेगळे मार्ग आहेत. पण मराठा समाज सगळ्या मार्गाने जरी आला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या अंतिम उद्देशाकरता एकच आहे. त्यामुळे प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे आरक्षण मागण्याची. मी तेच आता म्हटलं की समजा माननीय मनोज पाटलांचं असं काही त्यांच्याकडे इनपुट असेल किंवा त्यांना काही माहिती मिळाली असेल तर
म्हणजे मी मंत्री म्हणून थोडस बाजूला ठेवा, माझे ते चांगले मित्र आहेत, मी त्यांच्याशी नेहमी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो, त्यांनी मला सांगावं की बाबा अमुक अमुक व्यक्तीबद्दल त्याला काय माहिती मिळालेली आहे, आपण त्याची सहनिशा करू ना, पण मी जबाबदारीनं सांगतोय राज्याचा मंत्री म्हणून, आमच्या मंत्रिमंडळातला एकही मंत्री किंवा सरकारचा कुठलाही प्रतिनिधी अशा पद्धतीचं ट्रॅप लावणं वगैरे वगैरे अशी भूमिका कधीही घेणार नाही। साहेब, सगळे सोयरे ह्या वाक्यामध्ये प्रेम प्रकरणाचा काही विषय आलाय का? म्हणजे प्रेम प्रकरण जी झाले, म्हणजे मराठा समाजातली मुलगी, वडील ब्राह्मण समाजातले, त्या सगळे सोयऱ्या शब्द, हा सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या काय असावी याच्या बाबतीत राज्याच्या माननीय ऍडव्होकेट जनरल यांच्याकडनं आपण त्यांचं काय डेफिनेशन असावी याच्या बाबतीत त्यांचं मत मागितलेलं आहे। परत मी सांगेन, रिटायर्ड 3 हायकोर्ट लॉर्डशिप जस्टिस यांचं एक मार्गदर्शक मंडळ आपण राज्य सरकारला सल्ला देते, त्यांचंही याच्या बाबतीत मत घेतलेलं आहे। आणि या बाबतीत मी एवढंच आपल्याला आता सांगेन की सगळे सोयरे शब्दाची जी डेफिनेशन आहे, जी व्याख्या आहे, या सर्व कायदेशीर चौकटीमध्ये जी बसणारी आहे त्याबाबतीत ती बसून जर त्याच्यासाठी अध्यादेश काढावा लागत असेल तर अध्यादेश काढण्याची सुद्धा सरकार त्याच्या बाबतीत सकारात्मक विचार करत आहे। म्हणजे कदाचित ब्राह्मण समाजातल्या एखाद्या व्यक्तीला मराठा समाजाचं प्रमाणपत्र देऊन, मी जर तरच्या प्रश्नाला उत्तर देत नाही, आज ऍडव्होकेट जनरलने दिलेलं ओपिनियन माझ्या हातात नाही, 3 रिटायर्ड हायकोर्ट जज साहेबांनी त्याच्या बाबतीतलं जे मत दिलंय ते माझ्या हातात नाही, ते लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटकडे आहे, त्याच्या बाबतीत जी काही त्यांचं मत असेल ते शेवटी अंतिम कॅबिनेट पुढे येईल, मंत्रिमंडळामध्ये त्याच्यावर चर्चा होईल, आणि मंत्रिमंडळामध्ये त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर जर त्या बाबतीत अध्यादेश ऑर्डिनन्स काढावा लागला तर त्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक आहे। साहेब, पातळीवरती जर थांबवलं लोकांना, अगदी तुम्ही विनंती केल्याप्रमाणे, तर ते मुंबईला येऊ शकत नाहीत, पण असं तारीख पातळीवरती अजिबात नाही। हे बघा, हे आंदोलनाचं प्रकरण सरकारला चर्चा करू आणि सामंजस्यानंच हे या प्रकरणामध्ये आम्हाला तोडगा काढायचा आहे। आम्हाला कुठेही अशा पद्धतीनं कुणावरती दबाव आणून, कुणावरती आडकाठी करून अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची नाही। म्हणूनच आम्ही सतत माननीय बच्चू कडू साहेब गेले 3 दिवस रोज जातात, बच्चू कडू साहेबांना राज्य सरकारमध्ये दिव्यांग कल्याण विभागाचं कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा त्यांना त्या कमिटीला दिलेला आहे, ॲज गुड ॲज कॅबिनेट मंत्री आहेत ते, मग ते स्वतः त्यांच्याशी चर्चा करतात। मी आज आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की आमची सुद्धा चर्चा करायची तयारी आहे, पण हे काय होणार आहे, एवढी मोठ्या संख्येनं लोक मुंबईत आली, मुंबईमधल्या लोकांची गैरसोय होणार, मुंबई मला माणूस मिनिटामिनिटाला चालत असतो, म्हणजे मिनिटामिनिटावर त्यांचे दिनक्रम त्यांचा ठरलेला असतो, त्यांची गैरसोय होऊ नये, बाहेरनं मुंबईत जाणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये, ही शेवटी आमची भूमिका आहे। आणि हे बघा, एखाद्या वेळी जर निगेटिव्ह इम्पॅक्ट गेला लोकांच्या मध्ये, जर असं तर बाबा आमची गैरसोय झाली, आमची अडचण झाली, सरकार सकारात्मक प्रयत्न करत असताना सुद्धा मग थोडं थांबायला पाहिजे होतं, सरकारला वेळ द्यायला पाहिजे होता। त्यामुळं माझी परत विनंती आहे की मनोज पाटील दारांगे साहेबांनी सरकारला सहकार्य करावं, सरकारची सकारात्मक भूमिका आहे, जी कार्यवाही आम्ही गेल्या 5-7 महिन्यात केलेली आहे ती आपल्या समोर मी आता ठेवलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत। कुठेही आता हा प्रश्न बघा, मी परत सांगेन, 10% सुटायचा राहिलाय, मनोज पाटील दारांगेंचं आंदोलन सुरू झाल्यापासून हा प्रश्न 90% आम्ही गेल्या 5-7 महिन्यात केलेली आहे ती आपल्या समोर मी आता ठेवलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत। कुठेही आता हा प्रश्न बघा, मी परत सांगेन, 10% सुटायचा राहिलाय, मनोज पाटील दारांगेंचं आंदोलन सुरू झाल्यापासून हा प्रश्न 90% सुटला, 10% सुटायचा राहिला, बघा 6-7 महिन्यात 90% प्रश्न सुटला, येणाऱ्या थोड्या कालावधीमध्ये राहिलेला सुद्धा प्रश्न सुटेल, त्यामुळं सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि सरकारला सहकार्य करावं। तिथे जर मुंबईत जर आंदोलक येत आहेत तर ती परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारनं काही तयारी केलेली आहे? बघू, आम्हाला अजूनही वाटते की आमच्या विनंतीचा, आमच्या आव्हानाला मनोज पाटील दारांगे सकारात्मक प्रतिसाद देतील आणि ते कदाचित सरकारला सरकारला त्यांनी आतापर्यंत सहकार्य केलेलंच आहे, सरकारला सहकार्याचीच त्यांची भूमिका राहील। परंतु समजा आता पुढे काय होईल काय, आपण उद्याची गोष्ट उद्या काय सांगू शकत नाही, पण जेव्हा जी परिस्थिती पुढे येईल त्यानुसार आपण त्या वेळी योग्य तो विचार करू त्याचा। आंदोलन तुम्ही चांगला विचार करा
तुम्ही सकारात्मक विचार करा, जसं आम्ही सतत म्हणतोय सकारात्मक प्रतिसाद द्या, तसं माध्यमाने सुद्धा सकारात्मक विचार करा। साहेब साहेब त्यांना स्वतःला हे बघा, एक मान्य करावं लागेल आपल्याला की मनोज पाटील दारांगेंच्या सारखा एक सामान्य कुटुंबातला माणूस एक एवढ्या समाजाचं महत्वाचा प्रश्न हातामध्ये घेतात, योग्य पद्धतीनं मी म्हटलं तसं 90% तो प्रश्न सोडवतात, निश्चितपणे त्या माणसामध्ये ते गुण आहेत, त्या माणसाचा अभ्यास आहे आणि सरकारने सुद्धा त्यांना सहकार्य केलेलं आहे, त्यांनी सुद्धा सरकारला सहकार्य केलेलं आहे। त्यामुळं आता आपण म्हणतो ना एक 10% प्रश्न सुटलाय, आता सुद्धा त्यांनी असंच सहकार्य करावं आणि या संपूर्ण मराठा समाजाला सरकार माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मी मराठा समाजाला आरक्षण देणार, एवढं सकारात्मक माननीय मुख्यमंत्री असताना तसाच सकारात्मक प्रतिसाद जारांगे पाटील साहेबांनी राज्य सरकारला द्यावा ही सुद्धा आपल्या माध्यमांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद धन्यवाद। शेवटचा, जर सरकार एवढ्या दोन पावले पुढे येऊन जर का सहकार्य करत असेल, संतोष माझे पण तरी सुद्धा जारांगे पाटील जर ऐकत नसतील तर ह्याच्यामध्ये दुसरा राजकीय वास येतोय असं काय तुम्हाला जाणवत नाही? वाटत नाही, वाटत मला तरी नाही वाटत या प्रश्नाला कोणी राजकीय वळण देऊ नये। मी बघा गेली 15-20 मिनिटं आपल्या समोर बोलतोय, आमची भूमिका राज्य सरकार म्हणून आम्ही स्पष्ट केलेली आहे आणि याच्यामध्ये आम्हाला राजकीय वळण द्यायचं नाही। इतर कोणी काय देतय का नाही देतय याचा शोध तुम्ही घ्या। साहेब दाऊस, इतर लोकांना हे आंदोलन रोखण्यासाठी इतर पक्षालाही सोबत घेणार आहात का किंवा एकत्र? या बाबतीत सर्वपक्षीय बैठक मराठा आरक्षणाच्या विषयावरती माननीय मुख्यमंत्री मोदींनी घेतली होती, राज्यातले जे सगळे प्रमुख पक्ष आहेत त्या सगळ्या प्रमुख पक्षांचे नेते आले होते आणि त्या बैठकीमध्येच सर्व पक्षीयांच्या वतीनं मनोज पाटील दारांगे साहेबांना विनंती करण्यात आली होती की त्यांनी आंदोलन करू नये, सरकार सकारात्मक प्रतिसाद देतंय, मनोज पाटील दारांगे साहेबांनी सरकारला सहकार्य करावं ही सर्व पक्षीय बैठकीमध्ये या बाबतीत ठरलेलं आहे। त्यामुळे सर्व पक्षाच्या नेत्यांना बरोबर घेऊनच सरकार या प्रश्नामध्ये पुढे चाललेलं आहे। साहेब दाऊस दौऱ्यावरून विरोधक आक्रमक आहेत, मुंबईतच सर्व कंपन्या आहेत, मात्र दावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी फक्त शोबाजी केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। त्याच्या पाठीमागच्या सरकारमधले उद्योग मंत्री, ह्याच्या पाठीमागचे सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये दुसरी एक युवा मंत्री कशाला गेली होती दावोसला? जर सगळ्या कंपन्या मुंबईतच आहेत तुम्ही कशाला गेला होता? त्याचं उत्तर द्या ना म्हणा अगोदर। आणि तुम्ही तर दावोसचा सेमिनार संपल्यानंतर आणि 8 दिवस मागे राहिला होता, मग ही विचारू का आम्ही तुम्ही काय करत होता तिथं? आम्हाला नाही विचारायचं, जाऊ द्या। साहेब एक कर्नाटकचा एक प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या राज्यात प्रवेश करू नये असं मुख्यमंत्री तिथले म्हणतायत, काही योजना ज्या आहेत त्या बेळगाव भागामध्ये राबवण्यात आल्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने? आपण मुख्यमंत्री आरोग्यदायी योजना जी आहे ती आपण सीमावर्ती भागातल्या मराठी बांधवांसाठी लागू करायचा निर्णय घेतला, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यातल्या काही लाभार्थींना आपण प्रत्यक्ष तिथं जाऊन लाभ सुद्धा दिला। कर्नाटक सरकारची ही भूमिका कुठल्या राज्याच्या सरकारच्या अधिकाऱ्यांनी येऊ नये ही पूर्णतः लोकशाही विरोधी आहे। या बाबतीत महाराष्ट्र सरकारची तीव्र नाराजी केंद्र सरकारकडे आम्ही कळवणार आहोत। कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागाचा समन्वयक मंत्री मी आहे, त्यांचं मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट आल्या मी आपल्या राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना संपर्क केला, माननीय मुख्यमंत्री त्यावेळी परदेश दौऱ्यामध्ये होते, रात्री उशिरा माननीय मुख्यमंत्री आलेले आहेत, आज माननीय पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये सीएम साहेब सकाळपासून आहेत, मी माननीय पंतप्रधान मोदींचा दौरा संपल्यानंतर सीएम साहेबांशी बोलणार आहे आणि या बाबतीत शासनाच्या वतीनं केंद्र सरकारकडे कर्नाटक सरकारच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी आम्ही लिखित स्वरूपामध्ये केंद्राला कळवणार आहे। साहेब दावोसवरून गुंतवणूक इथं आणण्याआधी जी गुंतवणूक आपली शेजारच्या राज्यात पळवून नेलेली आहे ती जरी मुख्यमंत्र्यांनी इथं आणली तरी आम्ही मराठी बाणा आम्हाला त्यांचा दिसेल असं संजय राऊत म्हणताय। संजय राऊतांना परदेशी गुंतवणूक काय असते? परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात? सकाळी 8 भोंगा देणाऱ्या माणसाला हे समजणार नाही, त्याला त्याच्यासाठी लोकांच्यातनं निवडून यावं लागतं। लोकांच्यातनं ही ECB ची मला वाटतं कार्यवाही आहे, अँटी करप्शन ब्युरोची, ही आज नाही गेली, आज 10 महिने झाले त्यांना नोटीस देणं, त्यांचं म्हणणं मानणं। बघा कुठल्याही पोलीस तपासामध्ये
ज्या तक्रारी प्राप्त होतात त्याचं ती यंत्रणा प्राथमिक चौकशी करते. प्राथमिक चौकशीत थोडं जरी तथ्य आढळलं तर सर्च घेतात, कागदपत्र ताब्यात घेतात. हा तपासातला भाग आहे, त्यामुळं आता एकदा तो तपास सुरू असताना त्याच्यावरती मंत्र्यांनी भाष्य करणं योग्य नाही. मग पोलीस असतील किंवा अँटी करप्शन ब्युरो असेल, त्यांना जे अधिकार आहेत त्याप्रमाणे ते त्यांचं काम करत असतील. समजा एखाद्याला कोणाला वाटलं की आपल्यावरती याच्यात अन्याय होतोय, त्यांना न्यायालयाचे दरवाजे खुले, त्यांनी न्यायालयासमोर जाऊन सांगावं की ही चुकीचं आहे माझ्यावरती होणारी कारवाई. पण अशा बाबतीत कुठे राजकीय आकसबुद्धीनं अशी कारवाई कधीही केली जात नाही. ओके, थँक्यू.